शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. आटपाडी तालुक्यात झरे गावच्या दुष्काळी माळावर फुललाय प्रतिकोकण. आटपाडी तालुक्यातील झरे या दुष्काळ पाचवीलाच पुजलेल्या गावाच्या माळावर एका अवलियाने कोकण फुलवलं आहे. मोठा भाऊ कोकणात शिक्षक असताना भावाकडे गेल्यावर कोकण पाहिला आणि तो मनात घर करून बसला. या बहाद्दर पठ्ठ्याने तो मनातला कोकण जिद्दीने आटपाडीच्या माळावर फुलवला आहे. झरे येथील प्राथमिक शिक्षक असणारे वामन दत्तू सोळंकी यांनी आपल्या शेतात सुरुंग लावून खड्डे काढले. त्या खड्ड्यात काळी माती, भाताचे काड, करंजी, लिंब अशा झाडांची पानं भरली. त्यात हापूस, पायरी, केशर अशा आंब्यांच्या विविध जातींची झाडे लावली आहेत. त्याशिवाय नारळी, पोफळी, काजू, कोकणी करवंद, जांभूळ, फणस अशी कोकणात दिसणारी सर्व झाडे लावली आहेत. सर्वच्या सर्व झाडे छान आली आहेत. दुष्काळाच्या काळात या झाडांना माठाने पाणी घातले. प्रत्येक झाडाच्या बुडक्यात हे माठ रोवले. थेंबाथेंबाने पाणी घालून ही झाडं मोठी केली. आज आंब्यांची बाग बहरली आहे. करवंदीला टपोरीच्या टपोरी करवंद लागली आहेत. जांभूळ चांगला येतो. चिक्कूला चिक्कू लागलेत. नारळाला नारळ लागलेत. फणसालाही लवकरच फणस लागतील. विशेष म्हणजे काजूंनाही काजू लागलेत. दरवर्षी घरी खाण्यापुरते काजू निघतात. सोळंकी सरांच्या मळ्यावर गेलं की आपण आटपाडी तालुक्यात आहोत असे वाटतच नाही, कोकणात असल्यासारखे वाटते. वामन सरांना गावात बंडू सर या नावाने ओळखतात. प्रारंभी गावातील लोक बंडू मास्तरला वेड लागले की काय असे म्हणायचे. पण आज सोळंकी सरांनी व त्यांच्या कुटुंबियांनी प्रचंड मेहनतीतून उभारलेला प्रति कोकण मात्र वेड लावतो आहे. 2010 या इथं सगळे महाराष्ट्रानी महाराणावर एक 2010 पिण्याच्या पाण्यासाठी बोर मारली. मी बोरला नशिबानं भरपूर पाणी लागलेलं आहे. 2.5-3 इंच पाणी आहे बोरला. त्या बोरच्या पाण्याचा उपयोग काय करावा असं वाटलं. काय माझ्या मनात कधी कधी मी डाळिंब लावल्यामुळे मला वाटलं डाळिंब लावेल. पण डाळिंबीच कसं होतं, तेलकट असल्यामुळे डाळिंब कॅन्सल केली मी. आणि म्हणलं आता आपण काय करावं. तर कोकणात मी जरा सरांबरोबर राहिलेलो होतो 6 महिने पूर्वी, 8-7 आठवड्याला. त्यावेळी वाटलं की आलं हापूस आंब का लावायचं. म्हणजे मग हापूस आंब लावायचं तर आणायचं कुठून हे बी माहीत नव्हतं. पूर्वी मोबाईलवरही इतकी माहिती मिळत होती 2010-11 साली. मग आता काय करायचं, तर असंच कळलं की इथली कोकणात शिक्षक होते. ते काय म्हणले, आम्ही आणून देतो. त्यांनी काय आणून दिलं नाही. त्यानंतर मी काय केलं, मी स्वतःच गेलो दापोली कोकण कृषी विद्यापीठात. आणि त्या तिथं नशिबानं आपल्या मी सर्व्हिसला पंढरपूरला होतो, तिथलेच खडूसचे एक साहेब तिथं प्राध्यापक होते. आणि त्यांनी माहिती सांगितली की बाबानो सर, तुम्ही एकदम हापूस सगळे लावू नका, त्याला माल लाग येत नाही. केशरचे काय वेगवेगळ्या जातीचे लावा. म्हणून मी काय केलं की काही केशरची, काय हापूसची, नीलमची, मल्लिका, तोतापुरी, दूधपेढा, रत्ना, सिंधू असे 12-13 जातीचे आंबे आहेत त्या बागेत. आणि त्या आंब्यात 12-13 जातीचे आंबे, म्हणजे ते सर काय म्हणले होते की विसळून ज्यावेळी लावाल त्यावेळी तुमच्या बागेत दरवर्षी आंबा येईल. आणि त्याप्रमाणे चालू वर्ष दरवर्षी थोडं का होईना, पण आंबा आपल्याला प्रत्येक झाडाचा खायला मिळतो आहे यात आम्ही समाधानी आहे. आणि इतर या बागेत असं एक तत्व ठेवलं मी की पहिलं तत्व असं होतं की आपण या बागेत फिरताना आपल्याला दर कधीही गेलो तरी एक का होईना फळ कसलंही असू दे, फळ खाता यावं या हेतून ही बाग लावलेली आहे. या बागेमध्ये साधारण जांभळं आहेत, पिरू आहेत, चिक्कू आहेत, फणस आहे, बोर आहेत, परत जाम आहे, साधारण केळी बी आहेत, त्यात चिंच आहेत, काही गोड चिंच आहे, आंबट चिंच आहे, सागाची काही झाडं आहेत, त्यानंतर शेवगा आहे, नारळ 30-30 नारळ आहेत, आणि संत्रीचे आहेत, मोसंबीची झाडं आहेत. म्हणजे प्रत्येक आरीकचा कळकसुद्धा आहे, बांबू म्हणतात त्याला, काजू, काजू आहेत आणि करवंद आहेत. महत्त्वाचे सगळ्यात करवंद, रान डोंगराला जी करवंद खातो आपण ती मी माझ्या बागेत स्वतःच्या बागेत करवंद लावलेले आहेत. मग साधारणतः मोठी टपोरी करवंद आहेत, आता साधारणतः पिकायला लागलेले आहेत. हे 2-4 दिवसात पिकतील साधारणतः. आणि आंब्याचा सीझन सध्या चालू आहे.
या वर्षी आम केशरला हापूस दूधपेढा रत्न नीलम या झाडांना आंबे आलेले आहेत भरपूर आलेले आहेत आणि साधारणतः मी हे आंबे लावतो ते सेंद्रिय करतो साधारणतः आणि कोणत्याही प्रकारचं औषध न वापरता ते पिकवले म्हणजे पिकवलेही जातात आणि काढात पिकवतो साधारणतः सेंद्रिय पद्धतीने पिकवलं जातं सगळं काय की आपले खड्डं काढलं पोरांनी आणि ही दापोलीसनं झाडं आणली ह्याची कलमाची लावली आणि खड्डं निघालं नाही तर ते बुलडोजरनं काढलं त्या सुरंगानं आणि लावली आपली झाड पाणी घातलं ढेर आणलं 4000 ह्यानं मसवडानं ते ढेर रोवलं आणि परत मग ढेर रोज भरायचो आम्ही 4-2 दिवसाला 4-2 दिवसाला आणि मग त्या ढेऱ्यामुळं ते गारवा धरायचं परत मग सरांनी 1-2 वर्षानं ठिबक केल्यानंतर मग आपल्या ठिबकनं पाणी जाऊ लागलं मग आता जरा झाड बळवली आता 4 वर्ष झालं फळ येते झाडाला खाऊ द्या सगळ्यांनी त्यांच्या आशीर्वादानं आणि लागेल चिकू जायची नारळ जायची आंबे जायची रामफळ सीताफळ आवळा आणि डाळिंब माहिती आणि मोसंबी आणि लिंबुनी आणि काय तर काजू बदाम सगळे सगळ्या फळांची झाड कुठलं नाही असं ढवळीला सुद्धा पाहिजे असेल ती फळ मिळत असं काय कमी नाही चिक्कार लावले पोरांनी त्यांच्या बरोबर मदत करू लागते मी त्याच्यानंतर हे शाळेला गेले तर त्यानंतर खुडा वगैरे असं मळ्यात 3 वाजता 1 चक्कर घालून जायची पण नंतर असं कुठं फळाला काय झालंय का कुठं फळ फळावर थ्रिप्स आलंय का फवार मारायला लागतोय का हे अशा पद्धतीचं जे पाठीमागं जे निरीक्षण करायचं असतं ते फक्त मी करते नंतर खुडा असं नंतर फवारणी कधी करायची काय करायची ते सर सांगून जाते त्यावेळेस पाणी वगैरे भरून ठेवायचं असं म्हणजे ते करतात त्याच्यानंतर त्यांनी जे जे सांगत ते आपण करणे नंतर गोमूत्र फवारतो नंतर दुधाची गाईचं देशी दूध असतं त्याची फवारणी 1-2 वेळा करतो. निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.